नमस्कार, गार्डनिंग विथ उषा बुकपावरमध्ये आपलं स्वागत आहे. लागता वसंत ऋतूची चाहूल, लागता वसंत ऋतूची चाहूल, बहरतो निसर्ग आणि वनराई, पाना फुलात बहरते चैतन्य, चौफेर बघावी निसर्गाची अपूर्वाई. खरं हा वसंत ऋतू किती देखणा बरं, पाना फुलात रंगाची जादू जणू हा आणतो आणि आपली बाग देखील नवीन रंगांनी फुलू लागते. असंच माझ्या बागेत फुललेलं हे सुंदरसं बोन्साय. आता आपण बघतो बोन्साई आहे आणि कुंडीतही हे खूप सुंदर बहरतं. बोगनवेल आपण पाहतो इतका रस्त्यावर सुद्धा खूप सुंदर बहरलेला आपल्याला दिसतो, पण ही निसर्गाची जी अपूर्वाई आहे ही कुंडीत आपण आपल्या घरात छान रुजवू शकतो. बोगनवेल हे त्यातलंच एक झाड, याला फार काळजी घ्यावी लागत नाही आणि इतकं अंगोपांगी बघतं. बघताय ना तुम्ही, हे माझं आवडतं बोगनवेल. पांढरा शुभ्र रंग आणि कसं खूप अंगोपांगी हे बहरतं आणि ह्याच्याकडे बघितल्यावर खरंच खूप आनंद मिळतो. 20 वर्षाचं हे बोगनवेल आहे. असं स्लॅन्टिंग पद्धतीने म्हणजे किरपा असं मी याला वाढवलेलं आहे आणि 20 वर्षाचं हे झाड आहे. बोगनवेल जितका जुना होत जाईल तितकं आपण तो जास्त जास्त बहरतो आणि याला कटिंग करणं आवश्यक असतं. आपण बघतो बोगनवेल फार जलद गतीने वाढतो, तेव्हा जेव्हा याचा फुलांचा सीझन नसतो तेव्हा आपण याला नियमितपणे कटिंग करून आपल्याला साजेसा हवा तो आकार आपल्याला देऊ शकतो. हे आडव्या पद्धतीने घेतलेलं आहे. पॉटे हा आडवा आहे, बोन्साय पद्धतीने मी याला वाढवलेला आहे आणि तुम्ही बघताय हा किती सुंदर बहरलेला आहे. बोगनवेल पातळ असल्यामुळे हा याची याला पाण्याची मात्रा जास्त वाढतं लागते. जे झाड पटापट वाढतं त्यांना पाणी जरा जास्त लागतं. आता याची पानं पण पातळ आहे आणि फुलं पण पातळ आहे. ही बहरतातही खूप आणि लवकरच त्याचा सीझन पण संपतो. जेव्हा फुलं जातात तेव्हा हे झाड खूप छान प्रकारे कट करून घ्यायला हवं. बोगनवेलाला खूप छान खत, माती, रेती, थोडा विटांचा चुरा असा मी घालत असते आणि हे लवकर वाढत असल्यामुळे याला थोड्या एक एक महिन्याच्या अंतराने आपण खताची मात्रा जर दिली तर खूप छान प्रकारे हा बोगनवेल बहरतो. आणि याला पाण्याची मात्रा जरा जास्त हवी, पाणी कमी पडलं तर हा लगेच सुकतो. अशा प्रकारे हा एक सुंदर बोगनवेल तुम्ही आपल्या घरात ठेवू शकता आणि घराचं सौंदर्य वृद्धिंगत करू शकता. हा बोगनवेल आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या याला व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.